सामान्यांच्या भाजीतील महत्वाचा घटक असलेल्या लसणाची राज्यभर टंचाई निर्माण झाली आहे टंचाईमुळे मुंबई बाजार समितीत एकशे दहा ते एक एकशे ऐंशी रुपये किलो दरानं लसणाची विक्री होते पुण्यामध्ये होलसेल बाजारात हेच दर शंभर ते दोनशे सत्तर रुपयांवरती आहेत किरकोळ बाजारात लसूण अडीचशे ते तीनशे पंचवीस रुपयांवरती पोहोचलाय जानेवारी फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो तर सध्या लसणाचा साठा कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे आणि पुढील महिनाभर हे दर असेच राहू शकतात नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात डाळींचे दर वाढले असून डाळींच्या दरात किलोमागे दहा ते वीस रुपयांची वाढ झाली आहे याचा मोठा फटका सामान्य ग्राहकांना बसतोय आधी टोमॅटो मग कांदे आणि मग आता डाळींच्या दरात मोठी वाढ झाल्यानं गृहिणींचं घरातलं बजेटच कोलमडण्याच्या मार्गावरती आहे